लाल मातीतली कुस्ती म्हणजे कोरोनाच्या साथीमधून आपला देश आता थोडा थोडा सावरतोय, मात्र युरोपसह जगातल्या अनेक देशांमध्ये साथ कायम आहे. लसीकरणामुळे काहीसा दिलासा मिळतोय, मात्र 5 वर्षापूर्वी कोरोना साथीचं भाकीत करणाऱ्या बिल गेट्स यांनी पुन्हा इशारा दिलाय. कोरोनापेक्षा मोठ्या महामारीला तयार रहा, बिल गेट्स यांनी पुन्हा दिला इशारा. येणारी साथ असेल युद्धापेक्षाही भयंकर. हे वर्ष कोरोनाची साथ आणि लॉकडाऊन न गाजवलं. आता 2021 मध्ये सर्वाधिक चर्चा आहे ती कोरोनाच्या लसीची. जगभरात लसीकरण मोहीम तर जोरदार सुरू आहे, त्यामुळे थोडे रिलॅक्स झाला असाल तर थांबा, कारण आत्ताच्या साथीपेक्षाही महाभयंकर साथ येऊ शकते, असा इशारा दिलाय मायक्रोसॉफ्टचे संस्थापक आणि सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या बिल गेट्स यांनी. डेरेक म्युलर यांच्या युट्यूब चॅनल व्हेरिटायझियम वर गेट्स यांनी नुकतीच मुलाखत दिली. त्यात त्यांनी येत्या काळात आणखी भयंकर साथींना तयार राहण्याचा सल्ला दिलाय. Is it possible that COVID-19 could be the last global pandemic? Well, certainly there will be more pandemics. In ways that humans interact with other species, these viruses are coming across a species barrier. Respiratory virus म्हणजे श्वसनातून पसरणाऱ्या व्हायरसमुळे साथीचा धोका अधिक असल्याचं गेट्स यांनी म्हटलंय. कारण हे व्हायरस उशिरा परिणाम दाखवायला लागतात आणि तोपर्यंत साथ पसरलेली असते. इबोला सारख्या व्हायरसमध्ये हा धोका नाही. तसंच नैसर्गिकरित्या पसरणाऱ्या साथीपेक्षा बायोटेरिझमचा जगाला धोका अधिक असल्याचं गेट्स यांनी म्हटलंय. त्यांचा रोग नेमका कुणाकडे आहे हे समजलं नसलं तरी कोरोनाच्या साथीसाठी चीनला जगभरातून जबाबदार धरलं जातंय. येत्या काही वर्षांमध्ये जैविक अस्त्रांच्या वापरामुळे एखादी महाभयंकर साथ पसरू शकते आणि ती रोखण्यासाठी आपण किती तयार असू याबाबत शंकाच आहे. आता अनेक देशांना हे कळून चुकलेलं आहे की आता न्यूक्लिअर वेपन्स किंवा मिसाईल्स पेक्षा देखील व्हायरसेस किंवा अशा स्वरूपाचे बायोलॉजिकल वेपन्स हे संपूर्ण मानवी संस्कृतीला पुन्हा एकदा थांबवू शकतात किंवा त्यांचा विध्वंस करू शकतात. त्यामुळे बायोटेररिझम ही येत्या काळामधली संपूर्ण पृथ्वी पुढची एक फार मोठी अशा स्वरूपाची भीती असणार आहे. त्यामुळे या प्रेडिक्शनकडे आंतरराष्ट्रीय संघटना, जे युनायटेड नेशन सारख्या संघटना आहे, यांनी जाणीवपूर्वक लक्ष देऊन सामूहिक पातळीवरनं बायोटेररिझमला थांबवण्यासाठी काय प्रयत्न करता येतील या दृष्टिकोनातून विचार व्हायला हवा. कोरोनाच्या साथीबाबत गेट्स यांनी 2015 सालीच इशारा दिला होता. टेड टॉक या कार्यक्रमात बोलताना त्यांनी केलेलं हे भाकीत तंतोतंत खरं ठरताना दिसतंय. त्यामुळे गेट्स यांनी दिलेल्या नव्या इशाऱ्याकडे गांभीर्यानं पाहण्याची गरज आहे. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया. लाल मातीतली कुस्ती म्हणजे